हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत, हीच महाराजांची चरणी प्रार्थना. आणि इथे 2-3 दिवसानंतर ना सगळं घर मी शिफ्ट करणार आहे. तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलं आहे आणि मी इथलं घर का सोडते हे सुद्धा मी तुम्हाला सांगेनच. तर इथे ना मला पृथ्वी मदत करत होता. छोट्या मोठ्या गोष्टी मी सगळ्या ज्या महत्त्वाच्या आहेत ते पेपर्स वगैरे जे काही असतात आपल्या टीव्हीच्या इथे वगैरे ठेवलेले ते सगळे मी काढून ठेवत होते. आणि इथे साऊंड सिस्टीम वगैरे मी काढून ठेवली, टी व्ही वगैरे काढून ठेवली. आणि सगळ्यात अगोदर स्वामी महाराजांचा फोटो मी काढून ठेवला, तो तिथे पहिल्यांदा लावणार आहे. आणि मग छोटीशी पूजा करून मग तिथे शिफ्टिंग करणार आहोत. तर आता ज्या फ्लॅटमध्ये आम्ही शिफ्ट होणार आहोत त्या फ्लॅटकडे थोडंसं बघायला आलो, कारण इथे कलरचं काम चालू होतं. तर ही आहे गॅलरी आणि इथे गॅलरी खूप छान मोठी मिळाली ह्या फ्लॅटला. आणि इथे आतमध्ये हे किचन आहे. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ तर पाहिलाच असेल घराचा. तर इथे आता थोडंसं कलरचं शेवटचं आजचं दिवसाचं काम बाकी आहे. आज तुम्हाला बरं म्हणजे खूप दिवस झालं मला हे मी माझं प्लॅनिंग चाललं होतं, पण आज मी सांगते कारण की अजूनपर्यंत मला सुट्टी वगैरे मिळत नव्हती, सगळ्या गोष्टी अशा पूर्ण फिक्स झाल्या नव्हत्या, त्यामुळे मी तुमच्यावर ती गोष्ट शेअर केली नाही. तर खूप 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 माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की माझी खूप वर्षापूर्वीची इच्छा आता माझी पूर्ण होईल. कारण मी मला मेकअप आर्टिस्ट हे जवळजवळ माझं 12th झाल्यानंतर मला करायचं होतं. तेव्हापासून माझी इच्छा होती, मला मेकअप शिकायला किंवा करायला खूप आवडत होतं. पण त्यावेळी थोडंसं फायनान्शियल प्रॉब्लेम किंवा घरात एवढं वातावरण होतं तसं की या लाईनमध्ये आपण काही शिकावं, कारण त्यावेळी एज्युकेशन वगैरेच या गोष्टीला जास्त प्रेफरन्स दिला जायचा. आत्ता मेकअप इंडस्ट्री वगैरे खूप ग्रो करते, त्यामुळे त्या गोष्टींचं महत्त्व किंवा त्यामध्ये असलेला इन्कम हा सगळ्यांच्या लक्षात येतो. पण त्या ज्यावेळी माझं 12th झालं म्हणजे 2002 साली, त्यावेळी इतकं या इंडस्ट्रीमध्ये असं कोणी सहसा आपल्या सगळ्या मिडल क्लास मध्यमवर्गीय मुली जायला जात नव्हत्या, किंवा रादर त्या घरातले त्यांना परमिशन देत नव्हते. पण आत्ता ही माझी खूप वर्षापूर्वीची इच्छा जी आहे ती आता पूर्ण होते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या ज्या फेवरेट आहेत प्रतीक्षा थोरा, त्यांना मॅम ज्या त्यांना मी खूप दिवस झाले इन्स्टावरती फॉलो करते आणि त्यांच्याकडेच मला मेकअप शिकायचा होता. तर ती सुद्धा इच्छा माझी पूर्ण होते, कारण मी त्यांच्या अकॅडमीमध्ये ऍडमिशन घेतलंय पुण्याला आणि मी राहते आता मुंबईला. तर मला इथून आता पुण्याला जावं लागणार आहे आणि त्यातच सगळं हे शिफ्टिंगचं वगैरे पण निघालंय. सगळ्यानुसार गोंधळ झालाय, सगळ्याच गोष्टी एकत्र अशा आलेल्या आहेत डोक्यावरती. कारण ते आता सगळा मसाला वगैरे तर तुम्ही पाहिलं व्हिडिओमध्ये, तो बनवला. त्याच्यानंतर माझं ऑफिसलाही सुट्ट्या नव्हत्या आणि मला इथून पुढे क्लासेससाठी जवळजवळ 1 महिना 10 दिवस सुट्ट्या टाकायच्या होत्या. तर त्या मिळत आहेत की नाही याचं मला खात्री नव्हती, म्हणून मी ही गोष्ट तुमच्याबरोबर शेअर केली नाही. आणि काल माझी सुट्टी पण मला मिळाली, सगळं फिक्स झालं आणि सगळं पॅकिंग वगैरे पण आता करून झालंय. तर सगळ्या गोष्टी आता व्यवस्थित ठरलेत आणि झालेत. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर मी घराचं पण शेअर केलं की हे घर जे मी आत्ता राहते हे घर थोडं मी चेंज करते, कारण हा 1 BHK आहे पण इथे थोडे थोडे प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे मी म्हणजे प्रॉब्लेम इन द सेन्स थोडी अडचण होते, तर थोडंसं मोठं घर मिळावं मुलांना आणि पाहुणे वगैरे आले तर कम्फर्टेबल वाटावं यासाठी हे घर चेंज करते. तर मी क्लासला तिकडे जाणार आहे, माझा 15 तारखेपासून क्लास चालू होत आहेत. तर मी 14 तिथे आता म्हणजे आज मी तिथे निघते आता आणि संध्याकाळी तिथे पोहोचेन. तर पहिल्यांदा बहिणीकडे थांबणार आहोत आणि मग संध्याकाळी मी तिकडे जाईन रूमवरती, कारण तिथे जर अकॅडमीमध्ये राहायचं तर अकॅडमी मला जवळ पडावी या हिशोबाने मी त्यांच्या रूममध्येच राहायचं विचार केला आहे. त्यांच्या अकॅडमीच्या शेजारीच रूम वगैरे रेंटने आहे तर तिथेच राहायचा विचार केला आहे. कारण इथून म्हणजे बहीण माझी राहते काळेवाडीला आणि तिथून रोज भोसरीला अपडाऊन करताना मला स्किनचा थोडा प्रॉब्लेम आहे, जास्त उन्हाचं वगैरे खूप रॅशेस होतात माझ्या बॉडीवरती. तर त्याचा त्रास नको व्हायला म्हणून मी तिथेच राहणार आहे. तिथेच म्हणजे सगळं जेवणाची खाण्याची सोय केलेली आहे. तर कॉलेजला असताना तरी कधी असं बॅचलरमध्ये राहिली नाही, पण आता ती म्हणजे वेळ आली माहीत नाही कशी राहीन, कारण मला खरं तर सवय नाही आहे. म्हणजे मला फॅमिली सोडून माझी मला राहायची अजिबात सवय नाही आहे. मी 1 ते 10 दिवस 8 दिवस मैत्रिणीबरोबर किंवा यांच्याबरोबर राहू शकते, पण जास्त दिवस नाही. आणि तिथे माहीत नाही आता सगळे नवीन असणार, कसे असतील काय माहिती नाही, कसा स्वभाव असेल कोणाचा, थोडंसं ॲडजस्ट व्हायला वेळ लागेल. 2-4 दिवस आठवड्यावर जाईल, परत होईल गोष्टी. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की हे जे आता मी मेकअप आर्टिस्टचा कोर्स करणार आहे,
तो कोर्स फक्त आणि फक्त माझ्या मिस्टरांमुळे पॉसिबल होतोय. कारण त्यांनी माझं खूप वर्षापूर्वीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप खूप मोठा त्यांचा वाटा आहे. कारण तेच मला एवढा सपोर्ट करतायत. भले डायरेक्टली ते मला काम करून सपोर्ट करू शकत नाहीत, परंतु ते मला मागून पूर्ण सपोर्ट असतो त्यांचा मला सगळ्या गोष्टींचा. ते मी जे करते त्या गोष्टींवरती त्यांचा पूर्ण विश्वास असतो. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण मी कुठलीही गोष्ट करायची ठरवली तर माझ्या तरी एखाद्या मला डाऊट येईल की मी करेन की नाही. पण ते त्यांचं खूप असं ठाम मत की नाही तू करशील, तुला जमतं आणि तू करू शकतेस, कारण तुझ्या सगळ्या गोष्टी अशा कॉन्स्टंट करायच्या तुझा सवय आहे तुला. तर त्यांनी मला खूप छान त्या गोष्टीसाठी आता एनकरेज केलं आणि ती गोष्ट माझी आता पूर्ण होते. तर चला आता आवरते आणि निघायचं आहे. 7:15 वाजत आलेत तर 7:15 गाडी आहे, तर इथून ऑटो करून पोहोचेपर्यंत. तर इथे माझं सगळं आवरून झालं आणि मी निघते. तर हे खाली गेले होते सामान वगैरे घेऊन थोडंसं, आणि ही दुसरी बॅग आहे माझी. आणि इथे मी संस्कृतीला आणि पृथ्वीला बाय केलं आणि निघाले. थोडंसं जड वाटत होतं कारण मी पहिल्यांदा मुलांना एवढे दिवस सोडून जात होते. तर यानंतर इथे मम्मी आणि मी आम्ही दोघी अशा एकत्र निघालो. मम्मी बहिणीकडे थांबणार होते आणि नंतर दुसऱ्या दिवशी मी तिथून जाणार होते. बस एवढ्या फुल होत्या कारण सुट्ट्यांचे दिवस आहेत, तर मला जागा नाही मिळाली म्हणून मी इथे ड्रायव्हरच्या समोर जे केबिनमध्ये सीट असते एक ती तिथे बसून मी प्रवास केला पूर्ण. कारण हे माझं अगोदर सुट्टीचं काही तुम्हाला जसं मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं कन्फर्म काहीच नव्हतं, त्यामुळे बुकिंग पण मी करू शकले नाही. तर जसं मिळालं तसं मी निघाले आणि दुसऱ्या दिवशी मी बहिणीकडे एक रात्र राहिले आणि दुसऱ्या दिवशी तिथून मी निघाले क्लासेससाठी. तर इथे मी ऑटो केली आणि ऑटोमधून नंतर मी इथे भोसरीला आलेली आहे. तर इथून आता क्लासेसच्या इथे जाणार आणि तिथून बघू. आता पहिल्यांदाच मॅडमना भेटणार आहे, बघणार आहे, खूप एक्साइटेड आहे. कारण ते मला म्हणजे त्या माझ्यासाठी आयडल आहेत असं म्हणेन मी. कारण त्यांचं मी खूप दिवस झाला इन्स्टावरती व्हिडिओज वगैरे त्यांना मी फॉलो करते, त्यांचे व्हिडिओज पाहते. मला त्या पर्सनली पण म्हणजे छान त्यांचं व्हिडिओतून त्यांच्या एक पॉझिटिव्ह एनर्जी वाटते मला त्यांच्या व्हिडिओजमधून. तर इथे आता जवळपास मी पोचली आहे. फायनली क्लासेसच्या इथे बाहेर पोचलेली आहे. बऱ्याचशा मुली इथे ऑलरेडी आल्या होत्या. 10:30-11:30 आम्हाला बोलवलेलं होतं. तर आज फर्स्ट डे आहे, एंट्रो वगैरे असेल मॅडमचा. तर इथून आम्ही आतमध्ये गेलो आणि आतमध्ये हा असा क्लासेस आहे. तर बाकीच्या गोष्टी मी काही जास्त शूट करू शकणार नाही कारण फर्स्ट डे आहे आणि मी केल्या पण नाहीत. कारण ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला जर क्लासेस लावायचे असतील तर तुम्ही पर्सनली येऊन समोरासमोर भेटूनच मॅडमच्या इथे ऑफिसमध्ये इन्क्वायरी करू शकता. आणि इथे ह्या पूर्ण असं एवढा मोठा क्लास आहे, मला इतकं एक्साइटेड होते मी कारण मॅडम पहिल्यांदा भेटणार होत्या. आणि इथे मी अशी बसलेली आहे. यानंतर आम्ही खूप तिथे वाट बघत होतो आतुरतेने मॅडम येतील, कारण मॅडमची एंट्री खूप छान असते. मी बाकीच्या व्हिडिओजमध्ये बाकीच्या बॅचचे व्हिडिओज वगैरे पाहिलेले आहेत, त्यामुळे इथे आम्ही थांबलो होतो. आणि फायनली इथे मॅडमची एंट्री झाली. तर इतकं आम्ही ओरडत होतो, एक्साइटेड होतो, आणि मॅडम पण इतक्या 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 सुंदर दिसत होत्या ना, एखादी जशी परीच उतरलेली आहे असं छान वाटत होतं. आणि भीती पण वाटत होती कारण एकदम बाजूने मॅडम गेल्या. फर्स्ट टाईम एवर मी जी मी स्वप्नामध्ये पाहिलं होतं की मॅडमला मी कधी भेटेन माहीत नाही, पण ते स्वप्न लवकरच माझं पूर्ण झालं आणि आज मी फायनली मॅडमच्या इथे आहे. मॅडम माझ्या समोर आहेत आणि मी त्यांच्याकडूनच शिकणार आहे जे मला शिकायचं आहे. त्यासाठी खूप एक्साइटेड आहे. ही जर्नी माझ्यासाठी खूप महत्त्वाची पण आहे आणि खूप छान असेल ही माझी जर्नी. मी त्या गोष्टी तुमच्याबरोबर एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेनच. तर इथे आमचं छान मस्त मॅडमने आमच्याशी गप्पा मारल्या, इंट्रो वगैरे केला आमचा. आम्हालासुद्धा आमच्या सगळ्या गोष्टी विचारल्या मॅडमने, कोण कुठून आले या सगळ्या गोष्टी ऐकल्या मॅडमने. आणि असा फर्स्ट डेचा इंट्रो वगैरे खूप छान झाला या दिवशी. यानंतर क्लास फर्स्ट डे संपल्यानंतर आम्ही रूमवरती आलो. तर इथे आम्ही बऱ्याच जण राहत होतो आणि इथे आमची खूप मजा चालली कारण इथे पाणी भरत होतं आणि आम्ही नवीन नवीन वस्तू आणली, त्याचे उद्घाटन सगळे चालू होते म्हणून सगळे मस्त मस्ती करत होते. आजचा छान दिवस गेला आहे आणि काल पण पूर्ण प्रवासामध्ये गेला, आज पण थोडी थकलेली आहे, त्यामुळे आजचा व्हिडिओ आता इथेच संपवते. आणि आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अजून काही छान छान व्हिडिओ जर तुम्हाला इथले मला शेअर करता आले तर नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. माझा एक्सपिरियन्ससुद्धा एखाद्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहेच. आणि 40 दिवसामध्ये काय रुटीन असेल मला खरंच माहिती नाही आहे, पण जर जे काही मला जितकं तुमच्याबरोबर शेअर करता येईल तितकं मी करू शकेन तर मी नक्की करेन. आणि आजचा व्हिडिओ आता इथेच संपवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.